नमस्कार, माझं नाव शितान चंद्रदेवकुळे, शाळेचं नाव श्री गजानन मिल शताब्दी विद्यालय माधवनगर जिल्हा सांगली। मी तुमच्या समोर आज मी जाड बोलतोय हा विषय मांडत आहे। नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ओळखा बरे मी कोण आहे, काय म्हणता? नाही ऐकलं, ठीक आहे, मी एक कोडच घालतो। हिरवागार शालू नेसून नित्य उभा सर्वांसाठी, हिरवागार शालू नेसून नित्य उभा असतो मी सर्वांसाठी। ऊन पाऊस वारा गेलत फळ फुले देतो तुमच्यासाठी, ऊन पाऊस वारा गेलत फळ फुले देतो तुमच्यासाठी। आता ओळखलं का मी तुमच्या सर्वांचा लाडका झाड? दहा विहिरींबरोबर एक तलाव, दहा तलावांबरोबर एक बावडी, दहा बावड्यांबरोबर एक तलाव, दहा तलावांबरोबर एक मुलगा, दहा मुलांबरोबर एक वृक्ष आणि एक वृक्ष। मित्रांनो, अशी माझी दोन वाक्य म्हणजे त्या पर्यावरणाच्या मित्राला समर्पक करून माझे भाषण मी सुरू करतो। मी झाड बोलतोय, होय मी झाड बोलतोय। पृथ्वीवर असा एक काळ होता, पहावे तिकडे हिरवाई होती, मोठमोठ्या झाडे होती, पण आता पहावे तिकडे सिमेंटची जंगले आहे। आपला मित्र झाड बोलला तर तो बोलतोय, ऐका त्याची व्यथा। मी दिसायला थोडा वेडा वाकडा आहे, पण मी तुम्हाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देतो, त्या बदल्यात तुम्ही मला काय देता सांगा ना, सांगा। एक कुराडीचा गाव, ज्या जागी मी ऊन पाऊस वारा गेलात आयुष्यावर उभा आहे, त्या जागी तुम्ही मला काही क्षणात बेघर करता आणि आपल्या अस्तित्वाचे घर उभे करता। माझ्या सावलीत बसणाऱ्या पशु पक्षी प्राणी यांना तुम्ही बेघर करून टाकता, हा सुद्धा माझा परिवार आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच काहीच बोलत नाही। माझ्या पांढऱ्या थोड्या वाकड्या त्या तुम्ही लगेच कापून टाकता, हा माझी पांढ्या म्हणजे माझे हात यांना तुम्ही कापता, यात माझे काही नुकसान नाही, पण माझ्या अस्तित्वामुळे तुमचे अस्तित्व आहे हे तुम्ही विसरताय। सांगायचे झाले तर कोरोनासारख्या महामारीत माणूस अडकून बसलेला, माणसाला ऑक्सिजन विकत घ्यावा लागलेला, काही जणांना तर हा मिळालाच नाही, अशा भयंकर सामन्यानं तुम्हाला सामोरं जावे लागते। माझ्या सुद्धा भावनांचा थोडा विचार करा, मला कसं वाटत असेल जे पक्षी माझ्या अवती भोवती फिरतात, त्यांची गटा बांधतात, त्यांची गोड गाण्यांची मैफिल, माझ्या वेगवेगळ्या खेळातील डापेच, पुन्हा त्या कडाक्यात माझ्या सवलीत विश्रांती घेणारी ही ती माणसं, या सर्वांना पाहून मला खूप आनंद होतो। पण काय करणार, तुमच्यातील काही लोकांनी हा माझा आनंद माझ्याकडून काढून घेतला, पण ते जाऊ दे, पण माझ्यामुळे ही हिरवीगार असणारी वसुंधर शांत राहील का? आत्ताच्या या झाडतोडीमुळे माझं आयुष्य जसे नष्ट होत आले, तसेच एक दिवस ही वसुंधरा तुमचे साथ सोडेल। अजून वेळ आहे, मानवा जागा हो, हे पृथ्वी परत सारखी हिरवीगार कर आणि पशु पक्ष्यांचा जीव वाचव, एवढंच माझे मत आहे। तुम्ही खूप झाड तोडले, पर्यावरणाचा तर खूप नाश केलेला आहे, आणखी एखादा दशक असंच चालू राहिलं ना, काहीच करता येणार नाही। जसे आपण बाटलीतून पाणी पितो, तसंच भविष्यात बाटलीतूनच श्वास घ्यावा लागेल। आपल्या पुढच्या भावी पिढीला राजकारणात आणि धर्मात न लढवता पाणी आणि ऑक्सिजनसाठी एकमेकांचा जीव घेतील। हे आपल्या पुढच्या भावी पिढीला हा संदेश द्यायचा आहे का? निसर्ग खूप बलाढ्य आहे, पण त्याच्या संयमाचा अंत पाहूच नका, जाता जाता दड मळून जातो। माणूस माझ्या सावलीत विसावा घेतो या गोष्टीचा मला खूप आनंद होतो, माणूस माझ्या सावलीत विसावा घेतो या गोष्टीचा मला खूप आनंद होतो, स्वतःच जीवन देतो स्वतःच मारतो, माणूस पैशासाठी स्वतःलाच विकून टाकतो, तोंड नाही रे मला तर दुःख सांगतो, तोंड नाही रे मला तर दुःख सांगतो, गर्व नाही रे मला मी माणसाला ऑक्सिजन देतो, गर्व नाही रे मला मी माणसाला ऑक्सिजन देतो। आता कसं सांगू या जगाला, आता कसं सांगू या जगाला, कापू नको रे मला झाड आहे मी जगू तर दे मला, कापू नको रे मला झाड आहे मी जगू तर दे मला। आणि जाता जाता एकच संदेश देऊन जातो, झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया, इकडे झाडे जिकडे झाड, तिकडे तिकडे झाडेच झाडे,
इन जय भारत।